नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधीच माहिती देणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागांतर्गत ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर चला आपण आता सविस्तरपणे व्हिडिओला इथे सुरुवात करूया. तर आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत. कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत आरोग्य विभागांतर्गत ही नवीन जाहिरात प्रसिद्ध आहे. तर हे कोल्हापूर जिल्हा परिषद यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. या जाहिरातीसंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर या पदांसाठी इथे अप्लाय करायचं असेल तर पूर्ण नोटिफिकेशन जी जाहिरात आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करू शकता आणि त्यानंतरच इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर चला आपण आता 26 जी जाहिरात आहे ती इथे जी आपण बघणार आहोत. पण त्यापुढे व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि आजचासुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने आत्ताच शेअर करा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो इथे एकत्रित मानधन तत्वावर खालील दिलेल्या तक्त्यातील वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही कंत्राटी पद्धतीने इथे पदे भरण्यात येणार असून थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन तुमचं होणार आहे. सो कोणत्याही परीक्षेविना तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. मुलाखतीद्वारे तुम्हाला इथे सिलेक्शन निवड प्रक्रिया जी आहे तिथे राबवण्यात येणार आहे. सो इथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत इथे ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. संस्थेचं नाव दिलेलं आहे जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर. सो यासाठी आता इथून एकूण पदसंख्या, पहिलं पोस्ट आहे इथे वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, एकूण 5 त्याच्या इथे जागा आहेत. तर एकूण 5 जागा आहेत. कॅटेगरी वाईज कशाप्रकारे इथे आरक्षण असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. सो यासाठी एज्युकेशन इथे लागणार आहे तुमचं बॅचलर डिग्री किंवा रेकग्नाइज युनिव्हर्सिटी जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स इन अ कॉम्प्युटर ऑपरेशन आणि परमनंट 2-व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स, आणि तुम्हाला 2-व्हीलर जी आहे ड्राईव्ह करता आली पाहिजे. 20,000 रुपये या पदांसाठी इथे वेतन आहे. प्राधान्य इथे मिळणार आहे ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर रेकग्नाइज कोर्स, गव्हर्नमेंट रेकग्नाइज डिग्री किंवा डिप्लोमा इन सोशल वर्क ऑर मेडिकल सोशल वर्क, सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ अ बेसिक ट्रेनिंग कोर्स फॉर अ मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. सो हे तुमच्याकडे असेल तर प्रेफरन्स तुम्हाला मिळू शकतो. पुढची इथे पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्र पर्यवेक्षक, याची 1 जागा आहे. यासाठी तुमचं ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन, यासाठी सुद्धा परमनंट 2-व्हीलर लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि 2-व्हीलर जी आहे तुम्हाला ड्राईव्ह करता इथे आली पाहिजे. कॉम्प्युटर सर्टिफिकेशन सुद्धा गरजेचं आहे. 20,000 रुपये तुम्हाला इथे वेतन आहे. मिनिमम 1 year एक्सपिरियन्स इन NTEP इथे गरजेचं आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहे. यासाठी तुमचं 12वी किंवा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स जो आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये इथे गरजेचं आहे. 18,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला वेतन जे आहे ते मिळणार आहे. 1 year एक्सपिरियन्स तुमच्याकडे NTEP ऑर सेप्टम सिमर मायक्रोलॉजी इथे गरजेचं आहे. कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट शाल बी प्रिफर्ड. 12वी त्यांनी दिलेलं आहे इथे, पण ग्रॅज्युएट जर तुमचं असेल तर प्रेफरन्स तुम्हाला इथे मिळू शकतो. वयोमर्यादा या पदांसाठी इथे आहे, खुल्या प्रवर्गासाठी आहे 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी आहे 43 वर्ष. त्याच्याशिवाय अंतर इथे राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत जो तुम्ही इथे कार्यरत उमेदवारास सेवा प्रवेश मर्यादा जी आहे 5 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. सो ही पूर्ण पदांसंबंधीची माहिती आहे इथे या अटी शर्ती दिलेल्या आहेत. सो तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. पण त्यापूर्वी दिलेले अटी शर्ती सूचना आहेत त्या नीट वाचा.
ही संपूर्ण जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे बघायला मिळेल. सो कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे. सो यासंबंधी संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सो यासाठी आता तुम्हाला जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी इथे विहित नमुन्यातील अर्ज साक्षांकित प्रतिसह तुम्हाला 16 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते 5 शासकीय सुट्ट्या वगळून जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, कृष्णा बिल्डिंग, CPR हॉस्पिटल, आवार दसरा चौक, कोल्हापूर इथे तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. अपूर्ण भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद तुम्हाला इथे घ्यायची आहे. जे पद क्रमांक 1 आणि 2 आहे यासाठी शासकीय मान्यता कोर्स MSCIT किंवा CC+ जो आहे तुमचा CCC तो उत्तीर्ण असणं इथे आवश्यक असणार आहे. ही निवड जी आहे सुरुवातीला 11 महिन्यांकरता असणार आहे. काम असमाधानकारक असेल तर पुनर्नियुक्ती दिली जाणार नाही. तसंच जर सदर जागेवर कोणत्याही स्वरूपाचा दावा इथे दाखल करता येणार नाही. सो उमेदवाराने इथे A4 साईजच्या कोऱ्या कागदावर विहित नमुन्यातील अर्ज करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला माहिती इथे नमूद करायची आहे जी असणार आहे तुमची संपूर्ण, तुम्ही जे अर्ज केलेला आहे त्या पदाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याचशिवाय तुमचं स्वतःचं नाव ठळक अक्षरात, उमेदवाराची सर्वसाधारण माहिती जी असणार आहे आणि अर्ज केलेलं जे तुमचं असेल त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल ID तुम्हाला लिहायचा आहे, दूरध्वनी क्रमांक, जन्मतारीख लिहायची आहे, शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्याशिवाय तुम्ही जी अभ्यासक्रम असेल उत्तीर्ण त्याचं नावसुद्धा इथे लिहायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचं वर्ष तुमचं, गुणांचा तपशील जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे लिहायचा आहे. किती मार्क्स मिळालेले आहे, टक्केवारी किती मिळालेली आहे, कामाचा अनुभव काय आहे तुम्हाला, ती संपूर्ण माहिती, एकूण कालावधी, संबंधित संस्थेवर कोणत्या पदावर काम केलेलं आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. डॉक्युमेंट तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट जोडायचे आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, अनुभवाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, एक कोरा लिफाफा ज्याच्यावर 5 रुपयाचं टपाल तिकीट लावून स्वतःचं नाव प्रति या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे. अर्जासोबत साक्षांकित तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. गुणपत्रक तसंच पदवी प्रमाणपत्रसुद्धा इथे जोडायचं आहे. नंतर DD तुम्हाला जोडायचं आहे, खुल्या प्रवर्गासाठी जो आहे 150 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर RNTCP यांच्या नावाने द्यायचं आहे. हा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. या विहित नमुन्यातच तुम्हाला अर्ज करणं इथे गरजेचं आहे. तुमचा फोटो इथे आणि बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. डॉक्युमेंट काय काय जोडलेले आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला लिहायचं आहे. सो या पदांसंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत ही सुवर्णसंधी आहे. सो नक्कीच या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.